नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही इंडेक्समध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही फ्युचर्स ट्रेडिंग करत असाल किंवा ऑप्शन ट्रेडिंग करत असाल. आता फ्युचर्स ट्रेडिंग जे लोक करतात त्यांच्यासाठी फंड खूप जास्त लागतो. म्हणजे निफ्टीचा एक लॉट जरी ट्रेड करायचा झाला तरी 1,25,000 रुपये आपल्याला द्यावे लागतात. आणि जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तुम्हाला, तर सगळ्यात मोठं कन्फ्युजन जे बिगिनर आहेत ऑप्शन ट्रेडर त्यांच्यासाठी असतं की स्ट्राईक प्राईज नेमकी कुठली सिलेक्ट करायची. खूप कन्फ्युजन होतं लोकांना की एक्झॅक्टली मी कुठली स्ट्राईक प्राईज सिलेक्ट करू. ॲट द मनी स्ट्राईक प्राईज सिलेक्ट करू, इन द मनी सिलेक्ट करू का आउट ऑफ द मनी सिलेक्ट करू. मला फायदा कशात होणार, स्ट्राईक प्राईज कशा पद्धतीने सिलेक्ट करायची, याचं कन्फ्युजन होतं. आणि ते ट्रेडिंग करत नाहीत किंवा जर केली तर त्यांना लॉस होतो. धन तुमच्यासाठी एक असं फीचर घेऊन आलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्ट्राईक प्राईज खूप जास्त इझिली सिलेक्ट करू शकता. आता हे फीचर कुठलं आहे, तर फ्लॅश ट्रेड नावाचं फीचर आहे. हे फ्लॅश ट्रेड नावाचं फीचर तुम्ही इंडेक्समध्ये वापरू शकता. कुठलेही इंडायसेस ट्रेड करण्यासाठी हे फीचर तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल आपण निफ्टीवर बघूया की हे फ्लॅश ट्रेड कशा पद्धतीने काम करतं. तर त्यासाठी आपण जाणार आहोत निफ्टीच्या इंडायसेसवर. थोडा खाली गेल्यानंतर इथे आपण निफ्टी 50 इंडेक्स ओपन केल्यानंतर फ्लॅश ट्रेड नावाचा टॅब आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यावर आपण जर क्लिक केलं तर 3 वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइजेस आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. ॲट द मनीची स्ट्राईक प्राईज आहे, हायेस्ट OI ची स्ट्राईक प्राईज आहे आणि टॉप ट्रेडेड स्ट्राईक प्राईज बघायला मिळते. इथे आपल्याला काय करायचं आहे की आपला जो व्ह्यू आहे त्याप्रमाणे आपल्याला स्ट्राईक प्राईज इथे बघायला मिळते. आता मार्केट ऑब्व्हियसली 100 पॉईंटच्या आसपास वरती आहे, म्हणजे आपला व्ह्यू बुलिश असणार आहे. तर बुलिश व्ह्यू इथे मी सिलेक्ट केला आहे म्हणून आपल्यासमोर इथे कॉलचे स्ट्राईक प्राइजेस किंवा कॉलचे कॉन्ट्रॅक्ट ओपन झालेले आहेत. जर मी इथे व्ह्यू चेंज केला आणि बेरिश केला तर हे कॉल जे आहेत ते पुटमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. म्हणजे ऑप्शन बायर्सला कॉल बाय करायचे आहेत का पुट बाय करायचे आहेत, कुठली स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची आहे, हे फ्लॅश ट्रेडच्या मदतीने खूप सोपं होऊन जातं. आता त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायची आहे ती म्हणजे एक्सपायरी. कुठल्या एक्सपायरीमध्ये तुम्ही ट्रेड करणार आहात ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि त्याच्यानंतर इंट्राडे ट्रेड करणार आहात का नॉर्मल ट्रेड, म्हणजे एक्सपायरीपर्यंत होल्ड करणारा ट्रेड करणार आहात, या गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत. आपण इंट्राडे जर सिलेक्ट केलं आणि मी बुलिश जर इथे माझं व्ह्यू असेल तर बुलिश सिलेक्ट केलेलं आहे. आता ॲट द मनी स्ट्राईक प्राईज आपल्याला इथे बघायला मिळते आहे. करंट मार्केट आहे 22,461, ॲट द मनी होते त्याच्याप्रमाणे 22,450. तर त्याची प्राईज किती आहे, आत्ताची करंट सिच्युएशन काय चालू आहे आणि मार्केट प्राईजला हे आपल्याला बाईंग करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली हा जो बॉक्स आहे तो सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे ही स्ट्राईक प्राईज आपली सिलेक्ट होईल. आणि त्याच्यानंतर प्रोसीड टू फ्लॅश ट्रेड करायचं आहे, म्हणजे बाईंगच्या स्क्रीनवर आपण जातो आणि स्टॉक जो आहे किंवा जो ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आहे तो बाय होऊन जातो. आता ॲडजस्टमध्ये अजून काय काय गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात, किती स्ट्राईक प्राईज आहेत. आता तुम्ही म्हणाल अरे 3 स्ट्राईक प्राईज इथे बघायला मिळत आहेत, काळजी करू नका, थांबा सांगतो. ॲडजस्टवर गेल्यानंतर तुम्ही -2, +1, +2 अजून स्ट्राईक प्राईज बघू शकता. आता मी इथे -2 वर गेलो तर 22,400 आपण कॉल मला इथे बघायला मिळतोय. +1 वर मी जर गेलो तर 22,500 आपण कॉल बघायला मिळतोय. +2 वर गेलो तर 22,550 आपण मला इथे कॉल बघायला मिळतोय. तर ॲक्च्युली 4 ऑप्शन्सचे कॉन्ट्रॅक्ट, वेगवेगळे स्ट्राईक प्राइजेस मला इथे बघायला मिळतात आणि ते मी सिलेक्ट करून ट्रेड करू शकतो. आता मला 22,550 कॉल जर बाय करायचा असेल तर मी इथे +2 सिलेक्ट करणार. जर मला 22,450 कॉल सिलेक्ट करायचा असेल तर -1 सिलेक्ट करणार आणि 22,500 कॉल बाय करायचा असेल तर +1 सिलेक्ट करणार. अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट केलेली जी स्ट्राईक प्राईज आहे ती इथे प्रोसीड टू फ्लॅश ट्रेड करू शकता आणि इथे बाय करू शकता. हे बघा, इथे तुम्ही ना तुम्हाला बाईंगचे ऑप्शन आलेले आहेत, इंट्राडेचं ऑप्शन आलं आहे आणि इन्स्टंट तुम्ही इथे बाय पण करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही ॲट द मनीचे वेगवेगळे स्ट्राईक प्राईजेस इथे सिलेक्ट करू शकता आणि ते बाय देखील करू शकता. आता इथे आपण ॲट द मनी सिलेक्ट केलेलं नाही आहे, तर थोडंसं क्लोज करूया आणि आपल्या पेजवर परत येऊया. दुसरा इथे ऑप्शन आपल्याला मिळतो तो म्हणजे हायेस्ट OI चा. ज्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टमध्ये, ज्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजमध्ये सगळ्यात जास्त OI म्हणजे ओपन इंटरेस्ट आहे, ते स्ट्राईक प्राईज तुम्हाला इथे ट्रेड करायचा चान्स मिळतो. आता जर मी हे सिलेक्ट केलं आणि ॲडजस्टमध्ये जर गेलो तर इथे तर सगळ्यात पहिल्यांदा मला OI किती आहे ते बघायला मिळते आणि त्याची प्राईज किती आहे, प्रीमियम किती चाललाय ते बघायला मिळते. ॲडजस्टमध्ये मी जर गेलो तर या पर्टिक्युलर ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट बरोबरच 4 अजून वेगवेगळे माझ्याकडे ऑप्शन अवेलेबल होतात. आता हे 4 कुठले आहेत, तर 2 नंबर मी सिलेक्ट केला तर वेगळी स्ट्राईक प्राईज इथे आली ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त OI आहे, म्हणजे टॉप 5 हायेस्ट OI वाले कॉन्ट्रॅक्ट माझ्यासमोर इथे अवेलेबल आहेत जे मी ट्रेड करू शकतो खूप इझिली.
तर हे पाच वेगवेगळे आहेत, त्यातला कुठलाही तुम्ही सिलेक्ट करू शकता. 22,800 कॉल मला घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 22,400 कॉल घ्यायचा आहे, किंवा 22,700 कॉल मला घ्यायचा आहे. तर त्यात सगळ्यात जास्त ओ आय कशामध्ये आहे, टॉप 5 ओ आय कुठल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत, ते मला इथे ऑप्शन्स अवेलेबल होतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी इथे ट्रेड करू शकतो. तर हा झाला दुसरा पर्याय. तिसरा पर्याय काय आहे, टॉप ट्रेडेड. आजच्या दिवशी सगळ्यात जास्त ट्रेड होणारे कॉन्ट्रॅक्ट कुठले आहेत त्याचे डिटेल्स मला इथे बघायला मिळतात. त्यातला पहिला ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो 22,400 कॉल. जर ॲडजस्टमध्ये गेलो तर अजून 4 ऑप्शन आपल्याला इथे अवेलेबल होतात. जर 2 नंबर सिलेक्ट केला तर 22,500 कॉल, 3 नंबर सिलेक्ट केला तर 22,450 कॉल, 4 नंबर सिलेक्ट केला तर 22,600 कॉल आणि 5 नंबर सिलेक्ट केला तर 22,700 कॉल. इथं वेगवेगळ्या प्रकारचे कॉल्स आपल्याला बघायला मिळतात. व्ह्यू माझा बुलिश आहे त्यामुळे इथे कॉल्सचा डेटा आपल्याला बघायला मिळतोय. जर मी व्ह्यू बेरिश केला तर पुटचा डेटा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. पुटचा डेटा बघायचा असेल तर मी इथे बेरिश करतो आणि त्याप्रमाणे पुटचा डेटा जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. तर ऑप्शन बायर्स जर तुम्ही असाल तर हा फ्लॅश ट्रेडचा ऑप्शन तुमच्यासाठी खूप जास्त मदत करणार आहे, स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करण्यासाठी आणि तुम्हाला ट्रेड करण्यासाठी पण मदत करणार आहे. सो हा जर फ्लॅश ट्रेड फीचर तुम्ही यूज करत असाल धन ॲप्लिकेशनमध्ये तर मला तसं कमेंटमध्ये कळवा. जर काय प्रॉब्लेम्स असतील आणि तुमचा एक्सपिरियन्स काय आहे तेही मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.